रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील ईर्षाळगडाच्या पायथ्याशी मोठी दुर्घटना घडलाय. येथील एका आदिवासी पाड्यावर मोठी दरड कोसळली असून रात्री झोपेत असतानाच अनेकांवर काळाने घाला घातलाय. यामध्ये 120 अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याचं भीती व्यक्त केली जातोय. मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून आतापर्यंत 5 ते 6 मृतदेह बाहेर काढण्यात आलाय. तसेच 127 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलाय. यामध्ये 2 ते 3 लहान मुलांचाही समावेश आहे. अनेक रेस्क्यू टीम या ठिकाणी कार्यरत आहेत. रेस्क्यू ऑपरेशन युद्ध पातळीवर सुरू असून अडकलेल्या इतर लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. ईर्षाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या चौक गावापासून 6 किलोमीटर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासी वाडी आहेत. येथे आदिवासी ठाकूर समाजाची घरे आहेत. या घरांवर दरड कोसळली आहे. प्राथमिक माहितीनुसार या वाडीतील 90% घरे ढिगाऱ्याखाली गेली असून मोठी जीवितहानी होण्याची भीती आहे. दुर्घटना झाल्यानंतर काही लोक घाबरून जंगलात पळाले आहेत. ते परतल्यानंतरच वाडीतील नक्की किती जण या दरडीखाली अडकलेले असू शकतात याबाबतची नेमकी माहिती मिळेल असं आपत्कालीन बचाव पथकाच्या एका सदस्याने सांगितलं आहे.